पुण्यामध्ये राज ठाकरे यांच्या हस्ते खालकर मारुती मंदिरात हनुमान चालीसा पठण केलं जाणार आहे, महाआरती केली जाणार आहे. त्यासाठी खालकर चौकात जय्यत तयारी देखील करण्यात आली आहे. पुण्यात ठिकठिकाणी हिंदू जननायक असे बॅनर चौका चौकात लावण्यात आले. त्याचबरोबर खालकर मारुती मंदिरावर आकर्षक फुलांची सजावटही करण्यात आली आहे. आणि याच संदर्भात माहिती देण्यासाठी झी 24 तास दोन प्रतिनिधी सध्या माझ्या संपर्कात आहेत, देवेंद्र कोल्हटकर आणि सागर आव्हाड माझ्या संपर्कात आहेत. सुरुवातीला जातोय देवेंद्रकडे. देवेंद्र, महाआरती केली जाणार आहे, घोषणाबाजी सुरू आहे, फुलांची सजावटही करण्यात आलेली आहे, हनुमान चालीसाचं पठण केलं जाणार आहे, सध्या काय माहोल आहे? तन्मय, आपल्याला माहिती आहे की गेल्या काही दिवसापासून मनसे राज्यभरात हनुमान चालीसेचं पठण करते. वेगवेगळ्या मंदिरामध्ये जाऊन हनुमान चालीसा पठणाचा कार्यक्रम मनसेकडून हाती घेण्यात आला आहे. आज तर हनुमान जयंती आहे, त्यामुळे राज्यभरातच अनेक ठिकाणी मनसेकडून हनुमान चालीसा पठण आणि महाआरती केली जाते. आणि खास करून पुण्यातील जे मारुती मंदिर आहे खालकर चौकातील, त्या ठिकाणी मनसे कार्यकर्त्यांचा उत्साह मोठा आहे. कारण मनसेचे जे अध्यक्ष आहेत राज ठाकरे, ते स्वतः या सगळ्या महाआरतीला हनुमान चालीसा पटणाला हजर राहणार आहेत. हळूहळू आता मनसेच्या या कार्यक्रमासाठी मनसे कार्यकर्ते जे आहेत ते या सगळ्या खालकर चौकामध्ये उपस्थित राहू लागलेले आहेत. साधारण 7 आसपास मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं या सगळ्या मारुती मंदिराच्या ठिकाणी आगमन होईल आणि त्यानंतर महाआरती आणि हनुमान चालीसा पटणाला सुरुवात होईल. तुर्तास सर्व प्रकारची तयारी जी आहे ती या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. मनसेचे कार्यकर्ते देखील या ठिकाणी यायला सुरुवात देखील झालेली आहे. नक्कीच देवेंद्र, तुम्ही आमच्यासोबत असेच राहा. सागर कडे जाऊया. सागर, देशभरामध्ये खरं तर हनुमान जयंतीचा उत्साह पाहायला मिळतोय, मात्र राज्यात आज चित्र वेगळं आहे. हनुमान जयंती नेहमीच दरवर्षी साजरी होते, यंदा मात्र त्याला राजकीय रंग देण्यात आलेला आहे, राजकीय रंग पाहायला मिळतोय. अशात हनुमान चालीसाचं पठण मनसेकडनं होत आहे, दुसरीकडे काय परिस्थिती आहे? नक्की, मी आता राज ठाकरे यांच्या घराच्या बाहेर आहे. या ठिकाणी अनिल शिदोरे किंवा इतर पदाधिकारी जे आहेत ते यायला आता सुरुवात झाली आहे. आणि 5:30-6 सुमारास राज ठाकरे आपल्या राजमहल या घरावरून बालगंधर्वच्या दिशेने निघणार आहेत. त्याचबरोबर बालगंधर्व या ठिकाणी आंबा महोत्सवाचं ते उद्घाटन करतील आणि उद्घाटनानंतर ते अलका चौकात असणाऱ्या खालकर मारुती चौकात जाऊन हनुमान चालीसा पठण करणार आहेत. पुण्यामध्ये राज ठाकरे यांच्या घराच्या बाहेर मोठ्या प्रमाणावरती पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे. आणि आपण आता पाहू शकतो की पोलिसांची जी सध्या लगबग सुरू असताना आपल्याला पाहायला मिळते, तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीच्या वतीनं दुधाने लॉन्स या ठिकाणी असणाऱ्या हनुमान मंदिरामध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये, मुस्लिम बांधवांच्या उपस्थितीमध्ये आरती जी आहे ती केली जाणार आहे. त्याचबरोबर रोजा इफ्तार जो आहे तोही मुस्लिम बांधवांचा या ठिकाणी सोडलं जाणार आहे. आणि जयंत पाटील आणि अजित पवार हे हनुमान चालीसा पठण जे आहे तेही करणार आहेत. त्यामुळे एक मोठं वातावरण पुण्यामध्ये आरत्यांचं तापलेलं पाहायला मिळतंय. 5:30-6 सुमारास राज ठाकरे आपल्या घरावरून बालगंधर्वच्या दिशेने निघणार आहे, त्याची लगबग आता पोलिसांनी सुरू केली आहे. तन्मय, अगदी खरंय, हनुमान जयंती निमित्त राजकीय वातावरण तापलेलं आहे. महाआरती असेल, हनुमान चालीसा पठण असेल, तर कुठे रोजा इफ्तारचं आयोजन असेल, याबरोबर आता हनुमान जयंती कशी साजरी होते या राजकीय नेत्यांकडनं ते पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. देवेंद्र आणि सागर, तुम्ही आमच्यासोबत वेळोवेळी याच संदर्भातले अपडेट्स देत राहा. तुर्तास धन्यवाद.